महिला उमेदवारापैकी कित्येक महिला उमेदवार असे आहेत ज्यांचे पतिदेव लढू शकत नाही म्हणून त्या महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं काय की महिला ती पत्नी जरी लढत असेल तरी तिच्या पाठीमागे जे काही कारण आहेत ते सगळं तिचा पती करतोय. मग खरंच महिलांना अधिकार मिळालेत का? पहिला प्रश्न. मग अशा वेळेस पक्ष काय विचार करतो? पुरुषाला तिकीट द्यायचं आहे, पण त्या पुरुषाला तिकीट देत असताना तर पुरुष अव्हेलेबल नाही म्हणून त्याच्या पत्नीला किंवा त्याच्या बहिणीला किंवा त्याच्या आईला किंवा आणखी त्याच्या घरातल्या कोणत्या तरी सदस्याला ते तिकीट दिलं जातं. म्हणजे मुळात आमची जी सिस्टम आहे ती सिस्टमच पुरुषधार्जिनी आहे. जिथे पुरुष सत्ताक ज्याला म्हणतात त्या हिशोबाची आमची सिस्टम आहे. मग अशा वेळेस महिलांनी त्यांच्या राईट्ससाठी आवाज उठवणं गरजेचं आहे. जिथे महिला स्वतःच कमी पडतायत एक. दुसरं आता लाडकी बहीण योजना. ज्यावेळेस ही योजना आणली ही योजना महाराष्ट्राची कधीच नव्हती. ही योजना लोकसभेमध्ये महायुतीला जे अपयश मिळालं त्याच्यामुळे त्यांनी मध्य प्रदेशमधनं ती हायर केलेली योजना आहे. कारण की मध्य प्रदेशमध्ये लाडली बहिणाला एक भरभरून प्रतिसाद मिळाला. पण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये फरक आहे. मध्य प्रदेशचा जर का विस्तार बघितला तर फार झासीपासून छिंदवाड्यापर्यंत आणि इकडे तुमचं जबलपूरपासून रतलामपर्यंत असा पसरलेला प्रदेश आहे. त्याच्यामध्ये खूपसा प्रदेश हा जो आहे हा मागासलेला आहे. त्यामुळे तिथल्यासाठी ही योजना ठीक आहे. आता याचा इकॉनॉमिक, कारण मी स्वतः एक्स आय आर एस असल्यामुळे सांगू शकतो, याचा इकॉनॉमीवर पडणारा भूर्दंड हा कधीतरी विचारात घेतलाय का? हा पैसा कुठल्याही नेत्यांनी किंवा पक्षांनी आपल्या खिशातनं दिलेला नाही आहे. मग हा पैसा आला कुठनं? तर तुमच्या ज्या काही एक्झिस्टिंग योजना होत्या त्या योजनांना कात्री लावून यांनी हा पैसा काढलाय. एक, त्याचे सोशल इम्पॅक्ट बघितलेत का? आज गावाकडे जर का गेलात तुम्ही, लाडली बहीणमध्ये 1500 रुपये मिळतात. त्यामुळे गावातला जो छोटा शेतकरी आहे त्याला कामगार वर्ग मिळणं कठीण झालं आहे. जो कामगार अगोदर मिळायचा, मग त्यांनी कामगार कुठनं आणायचा? की फक्त त्यांनी स्वतः राबायचं, घरच्या फॅमिली मेंबरला राबवायचं आणि शेती पिकवायची. मग ह्या सगळ्या सोशल आस्पेक्ट जे आहेत याचा विचार कोण करणार? योजना खूप दिल्यात, जाहीरनाम्यामध्ये भरभरून योजनांचं पीक आलंय, पण त्या योजनांसाठी कुठल्या तरी मतदारांनी हा प्रश्न विचारला का की यासाठी लागणारा पैसा हा पक्ष कुठनं आणणार आहे? किंवा उद्या ह्या जाहीरनाम्यात ज्या योजना सांगितल्या गेल्या त्या जर का उद्या नाही एक्झिक्यूट झाल्या त्याला जबाबदार कोण? किंवा आमच्या सिस्टममध्ये अशी कुठली तरी एक प्रथा पद्धत अशी आहे का की जर का एखाद्यानी जाहीरनाम्यामध्ये दिलेले वचन जर का पूर्ण नाही केलेत तर त्याच्यामध्ये त्यांना ब्रिच ऑफ ड्युटी किंवा ब्रिच ऑफ ट्रस्ट ह्या हिशोबाचा त्यांच्यावर तुम्ही एखादा खटला दाखल करू शकता का? अशी कुठलीही प्रोव्हिजन आपल्या घटनात्मक याच्यामध्ये नाही आहे. आणि त्यामुळे जेवढेही जाहीरनामे आहे हे फक्त कागदी विमान आहेत, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. एक हे दिलं होतं 2014 साली, तुम्ही आम्हाला मतं द्या, स्विस बँकेतनं आम्ही सगळा पैसा आणू आणि प्रत्येकाला 15 लाख, 10 वर्षाच्या नंतर ते 15 लाख कुठेच आले नाही. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या असतात ह्या फक्त पोकळ घोषणा असतात, त्याचं वास्तव्याशी काही एक संबंध नसतो. फक्त एकच आहे की जाहीरनामा दिल्याच्या नंतर लोक त्याला भूलतात आणि भूलून त्याच्या मागे धावतात. आता लाडकी बहीण योजनामध्ये 1500 रुपये दिले, त्याच्यानंतर आम्ही निवडून आलो की 2100 देऊ, महाविकास आघाडीमध्ये आम्ही 3000 देऊ. हा सगळा पैसा आणणार कुठनं? कुठल्या योजनांना कात्री लावणार? कारण की येणारा जो पैसा आहे तो तेवढाच आहे. किंवा जर का तो पैसा वाढवायचा असेल तर कोणाच्या खिशात नाही, सामान्य जनतेच्या खिशातनंच हा कराचा बोजा आणखी वाढवून त्यातनं हा पैसा येणार आहे. मग तिथनं आलेला पैसा हा तुमचाच पैसा तुमच्याच खिशातनं घेऊन तुमच्याच दारात परत देण्यात, म्हणजे वाटीतलं लोटेत आणि लोटेतलं वाटीत, म्हणजे तुम्हाला काय मिळालं त्यातनं? त्यातनं काहीही एक निष्पन्न झालेलं नाही आहे. राहून राहिला आता महिलांची टक्केवारी मतदानातली. आजही आपण शहरात बसून कितीही जरी म्हटलं की महिला निर्णय घेण्यास सक्षम झाल्या, पण आजही जर का गावाकडे गेलो तिथे एक गोष्ट लक्षात येईल, महिला सक्षम झाल्या फक्त काही अर्थी, पूर्णत्वाने ते आजही सक्षम नाहीत.
मी माझे एक उदाहरण देतो. जिंतूर तालुक्यामध्ये एक एनजीओ आहे, त्याचे 2000 बचत गट आहेत. 2000 बचत गटामध्ये जवळपास 20,000 महिला आहेत. मी ज्यावेळेस त्यांच्याकडे गेलो आणि त्यांच्याशी भेटल्याच्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्हाला कामं आम्ही देऊया आणि प्रत्येक महिला स्वतः काम करण्यासाठी तयार दिली त्या 20,000 महिला. पण दुर्दैवाने ह्या योजनेमध्ये खीळ घालणारी परत एक महिला मिळाली जी गव्हर्नमेंट ऑफिसर होती आणि तिने दमदाटी करून आम्हाला हाकलून लावलंय अक्षरशः तिथनं. मग आता महिलांच्या उत्कर्षात पुढं आणणारं कोण? आता ह्या सगळ्या गोष्टीचा जर का विचार केला तर मग प्रश्न हा उरतो की महिलांना प्रतिनिधित्व द्यायचं खरंय, पण ते खरंच प्रतिनिधित्व दिल्यासारखं होतंय का? की ती निवडून येणार आणि तिच्या मागणं तिचा पती सगळं काही करणार. दुसरं, आज लाडकी बहीण योजनेसारख्या ठिकाणी तुम्ही 1500 रुपये 2100 3000 जे काही देणार, हा येणारा पैसा कुठनं येणार? एकीकडनं आणून दुसरीकडे देणार का? आणि याच्यावर प्रश्न कोण विचारणार? आणि ह्या सगळ्या गोष्टीचा जर का विचार केला त्यामुळे महिलांमध्ये सुद्धा आजच्या तारखेमध्ये अनास्था आहे. पण महिलांशी ज्यावेळेस मी बोललोय ग्रामीण भागामध्ये जाऊन की ताई तुम्हाला हे 1500 रुपये मिळतात, मग तुम्ही कोणाला मत देणार? एका महिलेने एक सुंदर उत्तर दिलं, म्हणे दादा मी नवऱ्याकडनं पैसे घेते आणि नवऱ्यालाच मी सांगत नाही की काय करते ते, मी तुम्हाला कसं सांगणार? हे उत्तर होतं. मग त्यातनं तुम्ही काय बोध घेणार की खरंच महायुतीने आणलेली योजना खरंच हे होती का की फक्त महिलांनी पैसे घेतले बस संपलं? सो पण याच्यामध्ये एक मुद्दा येतो ना की तो पैशाचा अधिकार जो आहे तो याच्या निमित्ताने त्यांना मिळालेला आहे. अगेन रॉंग. काय कित्येक घरामध्ये नवरा दारुडा असतो, ही 1500 रुपये आणते, नवरा त्याला मारपीट करून ते 1500 रुपये दारूसाठी घेऊन जातोय, असे मी कित्येक उदाहरण तुम्हाला गावामध्ये दाखवून देतोय. अगदी याच्या आधीही होत होते, पण इथे एक मुद्दा आहे की त्यांच्या स्वतःच्या बँकेच्या अकाउंट मध्ये हा पैसा, बँकेचं अकाउंट जरी तिचं असलं तरी त्याचं अकाउंट बुक नवऱ्याकडे आहे, चेकबुक नवऱ्याकडे आहे, त्याचं डेबिट कार्ड नवऱ्याकडे आहे, पासवर्ड पण त्याच्याकडे, मग हिचं काय? हिचं काय? पण या निमित्ताने किमान माझ्या हक्काचे पैसे आले फक्त तेवढं समाधान. हा एवढं समाधान, माझ्याकडे 1500 रुपये आले, पण माझ्याकडे कुठलंही आलं त्याचा उपभोग जोपर्यंत मी घेत नाही तोपर्यंत ते समाधानाचा काय अर्थ आहे? आणि त्याचा निर्णय ठरवण्याचा अधिकार जोपर्यंत स्वतःकडे येत नाही तोपर्यंत. पण यामध्ये शासन त्यांच्या बँकेच्या अकाउंट मध्ये पैसे टाकतात. याच्यासाठी मी जुनं एक हे आहे, उदा मनोजींना माहिती असेल, मनरेगा नावाची काँग्रेसने एक आणलं होतं, त्याच्यामध्ये कमीत कमी 10 दिवस तुम्ही तिथे तुम्हाला जॉब मिळेल, म्हणजे ठराविकपणे त्या 10 दिवसाची मजुरी तुमच्या हातात येईल आणि ते 10 दिवस तुम्ही त्या साईटवर जाऊन काम करायचं. त्यातनं 2 गोष्टी साध्य झाल्या होत्या. एक, रोजगार मिळाला, पैसे त्यांच्याकडे आले आणि डेव्हलपमेंटमध्ये त्यांचा हातभार लागला. आज तुम्ही याच्याने काय करताय? 1500 रुपये देऊन एक खाऊ बनवत आहे. तामिळनाडूमध्ये अशीच एक योजना आहे, जयललिताजींनी सुरू केलेली. तुमच्या घरात तुम्हाला टी व्ही मिळेल फुकटात, तुम्हाला खायला अन्न मिळेल फुकटात, राहायला घर मिळेल फुकटात. कित्येक गावामध्ये, कारण मी तामिळनाडूमध्ये फिरलो त्याच्यानंतर लक्षात आलं, कित्येक गावामध्ये लोक आळशी झालेत, त्यांना कामच करायला नकोय. डेव्हलपमेंट कुठं आणणार? मी नागपूरचं आहे प्रॉपर. नागपूरमध्ये MIDC 600 एकरची MIDC, कुठलाही उद्योग नस. आज अनएम्प्लॉयमेंटचा प्रश्न आहे, त्याला कारणीभूत कोण? कारण तिथे आलेले उद्योग तिथनं निघून गेलेत कारण की यांच्यामध्ये आळस बळावला आहे. मग आज तुम्ही 1500 रुपये देऊन करताय काय? तुम्ही लोकांना आळशी करताय. जसं मी शेतीचं उदाहरण दिलंय, आज तुम्हाला अन्नधान्य जर का पिकलं नाही खाणार काय? आणि जो छोटा शेतकरी आहे ज्याला 600-700 रुपयामध्ये रोजंदारीवर बाईक मिळायची, यायला तयारच नाही आहे. ती म्हणते माझ्या 1500 रुपये मिळतात, माझ्या घरात 3 जणी आहे, 4500 मिळतात, 4500 माझं घर चालतं, मी कशाला जाऊ उन्हातानात? मग त्यांनी काय करायचं? आणि जर का त्यांनी नाही पिकवलं तर आपण शहरातल्या लोकांनी खायचं काय? हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि माजी संपादिका राही भिडे सुद्धा जोडल्या गेलेल्या आहेत ऑनलाईन. पण त्या अगोदर एक मी छोटंसं माझं निरीक्षण मांडतो की लाडकी बहीण योजना अंमलात आली आणि त्यातले बरेचसे मुद्दे यांनी मांडले की ग्रामीण स्तरावर कुटुंबामध्ये पैशावर कंट्रोल कोणाचा असतो,
समजा एखाद्या स्त्रीनं स्वतः पैसे कमावले तरी तिच्यावरती तिचा कंट्रोल नसतो. शहरामध्ये काय होतं की नवरा बायकोचा पगार किती आहे, तिने काय खर्च केला असं साधारणतः विचारत नाही, आणि विचारल्यावर सुद्धा ती तिच्या स्वतःच्या स्वातंत्र्याची जाणीव नवऱ्याला करून देते आणि आवश्यक तिथे ती कुटुंबामध्ये हातभार सुद्धा लावते. इतकं साधं सोपं सरळ गणित हे शहरामध्ये स्वीकारलेलं आहे. पण त्या तुलनेमध्ये ग्रामीण भागामध्ये मात्र असं होत नाही, हे विजयकुमार पोहाड सरांचं म्हणणं आहे, अगदी बरोबर आहे. आणि दुसरं म्हणजे लाडकी बहीण जर गेम चेंजर ठरणार असेल तर एक त्यात अत्यंत महत्वाचा मुद्दा असा येतो की महिला मतदारांची संख्या वाढते असं आपण म्हणतो, पण जे जनमत तयार करण्यामध्ये अजूनही महिला मतदारांचं तितकासा कंट्रोल अजूनही समाजामध्ये नाही, हे एक माझं निरीक्षण मी इथे नोंदवू इच्छितो. कारण जे जनमत ठरवलं जातं किंवा जी हवा तयार केली जाते ती पुरुषी मानसिकतेतून आणि पुरुषी नियंत्रणातून भूमिका ठरवली जाते, अजूनही स्त्रिया तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये जनमत तयार करू शकत नाही. म्हणून लाडकी बहिणीचा जर प्रचार प्रसार केला गेला तर तिचा प्रभाव पडेल का, तर पडेल, ग्रामीण भागामध्ये जरूर पडेल, पण महागाईचा फटका सुद्धा बसलेला असल्यामुळे तो किती प्रभावशील ठरला काउंटर करण्यामध्ये विरोधी पक्षांकडून हेही तितकंच महत्त्वाचं राहील. पण महिलांचं मत, महिलांचे स्वतःचे अधिकार तेवढे तितक्या मोठ्या प्रमाणात वाढले नाही. सामाजिक आपण पाहतो खालून वरपर्यंत त्यात अनेक दोष सुद्धा आपल्याला दिसून येतात. राही भिडे, आपलं काय मत आहे? आपण चर्चा ऐकली असेल, साधारणतः मतदानाचा टक्का का घसरतो अशी ही चर्चा सुरू आहे, आणि त्यात सामाजिक सगळ्या जडणघडणीमधले वेगवेगळे घटक कसे काम करतात, कसा परिणाम साधतात, किंवा कुठले कुठले घटक या मतदानावरती प्रभाव करून जातात, हा आमच्या चर्चेचा विषय आहे. नमस्कार. खरं म्हणजे असं वाटतं यावेळेला सर्वात महत्वाचं म्हणजे महिला काय प्रभाव करतात. जिकडे तिकडे चर्चा एकच आहे की महिला काय करणार आहेत यावेळेला, म्हणजे महिलांचा कितपत प्रभाव पडणार आहे. आज ह्या खरं म्हणजे ह्या निवडणुकीच्या संबंध प्रचारामध्ये महिला हे सेंट्रिकच सगळा प्रचार आहे की काय असं वाटावं, असं एकंदर वातावरण आपल्याला राज्यात बघायला मिळतंय. कारण कसं आहे की महिला एक असा ठसवण्याचा प्रयत्न केला की महिला ह्याच गेम चेंजर होऊ शकतात. कारण त्याच्यासाठी त्यांनी मध्य प्रदेशचं उदाहरण देतात, म्हणजे जिथे जिथे त्यांनी महिलांच्यासाठी मोफत जे म्हणजे महिलांना पैसेच वाटप डायरेक्टली केलेले आहेत, यावरून असं वाटतं की हा सगळा महिला सेंट्रिक सगळा प्रचार सुरू आहे. पण महिलांचं त्याच्यावर काय मत आहे, म्हणजे ह्या युतीचे नेते आणि युतीचे उमेदवार तर अगदीच असं आश्वस्त आहेत की आपल्याला संबंध आपल्या मतदारसंघातल्या महिलांची मतं मिळतील आणि आता आपलाच विजय तिथे आहे असं त्यांना वाटतंय. पण मला असं वाटतं की शहर आणि ग्रामीण भाग याच्यामध्ये महिलांचा जो प्रभाव आहे तो वेगवेगळ्या प्रकारचा आहे. की आता शहरामध्ये जर पाहिलं तर शहरामध्ये महिलांना अजिबात विश्वास नाही की ही जी योजना आहे ही कायम चालू राहील पुढे, म्हणजे तेवढं त्या. आणि महिलांना असं वाटतंय की ह्यांनी आपल्याला 1500 रुपये समजा दिले, फार तर नंतर सगळा बोंबाबोंब झाल्यावरती 2500 सुद्धा 2000 सुद्धा देतील. हे केलं तरी पण आमचा प्रश्न काही सुटत नाही ना. आमच्या घरात घरचं बजेट तर सगळं कोलमडलेलंच आहे, कारण प्रचंड महागाई झालेली आहे आणि ह्याची जाणीव शहरातल्या महिलांना आहे असं मला वाटतंय. कारण तसं अनेक महिलांशी बोलल्यानंतर असं लक्षात येतं आणि त्या स्वतः सुद्धा सांगतात की 1500 रुपये आम्हाला मिळाले आणि आमचं रेशन आहे 5000 रुपयाचं, तर ह्याचा काय उपयोग आहे आम्हाला, म्हणजे असं शहरामध्ये सगळेजण बोलतायत.
आणि ग्रामीण भागामध्ये असं वाटतं की ग्रामीण भागामध्ये महिलांनी एवढे पैसे कधी आपल्याला आपल्याला हातात आलेले नाहीत, पण ते जे गेलेले पैसे असतात ते नवरा घेऊन टाकतो, सासरा घेऊन टाकतो. एकाने असं सांगितलं की 1500 रुपये आल्याबरोबर ती सासरा म्हणाला की दे मला थोडे पैसे, नंतर नवरा म्हणाला की मला दे पैसे, मुलं म्हणतात की मला दे पैसे. तर असं करून ते 1500 ठीक आहे, 2000 तरी त्याचे झाले, तरी ही एक भावना आता मिळणारच आहेत पैसे, तर ते कुठल्या कुठे संबंध घरात त्याचं वाटप होणार. तर अशा पद्धतीने मला असं वाटतं की शहरामध्ये महिलांचा फार काही प्रभाव पडणार नाही. ग्रामीण भागामध्ये एखाद वेळेला की आपल्याला मिळा, आणि कसं आहे सर्वसाधारणपणे जरा अशिक्षित महिला असतील तर त्यांना ते मिळालेले आहेत ना पैसे, आता पैसे तर दिलेत ना, असा सुद्धा काही महिला प्रश्न विचारतात. म्हणून मला असं वाटतं की महिला सेंट्रिक प्रचार असावा असं आधी वाटलं होतं, पण ते तसं दिसत नाही. आता नंतर बेरोजगारांचा प्रश्न घ्या, वेगवेगळे घटक कसा परिणाम करतात. बेरोजगारांना काय काय मिळालं? काहीच मिळालेलं नाही. उलट आपले उद्योग जे आहे तर हे सगळे दुसरीकडेच गेलेले आहेत. जे उद्योग गुजरातमध्ये सरळ सरळ गेलेले आहेत, ह्याच्यावरनं खूप सरकारला टीका पण सहन करावी लागली, तर सरळ सरळ गेलेले आहेत, तर 2 लाख नोकऱ्यांची तूट झालेली आहे ते उद्योग गेल्यामुळे. तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की वेगवेगळ्या घटकांवर वेगवेगळा काही परिणाम ह्याचा होतोय का? जाहीरनाम्याचा कितपत परिणाम होतोय? आता काँग्रेस आघाडीने सुद्धा तसंच केलेलं आहे की त्यांनी केलं म्हणून मी केलं. अरे पण आताच त्या आपल्या सहकाऱ्यांनी सांगितलं की ते आणणार कुठून पैसे, हा प्रश्न तर आहेच ना सर्वांच्या मनामध्ये. हा प्रश्न कायमचा आहे की पैसे आणणार कुठून? तिजोरीमध्ये खडखडाट आहे आणि तुम्ही नुसताच खणखणाट ह्याचा करताय महिलांच्या पैशाचा, हे तात्पुरतं आहे. आणि ह्याची जाणीव महिलांना आता होत चाललेली आहे असं मला वाटतं. तेव्हा फार काही मोठा परिणाम शहरी भागामध्ये तरी निवडणुकीचा होईल असं मला वाटत नाही. ग्रामीण भागामध्ये थोडाफार महिलांचा परिणाम की आपल्या हातात पैसे आले हे जे एक समाधान असतं, तर ते महिलांना मिळून आणि त्या चिन्ह ज्या पक्षाला द्यायचंय मत त्याचं चिन्ह त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं असेल ज्याच्यापर्यंत, ते त्या महिला हे म्हणजे प्रभाव त्यांचा राहू शकेल असं मला वाटतंय.